भारत हा जगातील सर्वात प्राचीन लोकशाही देश आहे। भारता इतकी लोकशाही जगात कुठेही नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी अत्यंत गर्वाने देशात सांगतात, विदेशात सांगतात। मोदीजींनी जेव्हा पहिल्यांदा लोकसभेत प्रवेश केला, संसदेत प्रवेश केला, तेव्हा तिथे माथा टेकलेला होता आणि ते म्हणाले की लोकशाहीवरती माझा आणि माझ्या पक्षाचा अत्यंत विश्वास आहे। मोदीजी भाषण खूप सुंदर करतात, प्रभावी करतात, पटेल अशा पद्धतीने मुद्दे मांडतात, पण मोदीजी खरंच तुम्ही लोकशाहीवादी आहात का असा प्रश्न निर्माण झाला आहे। मोदींची ही लोकशाही कुठल्या प्रकारची आहे? ज्यावेळी मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र करून त्यांच्यावरती सामूहिक अत्याचार करण्यात आले, अत्यंत किळसवाण्या पद्धतीने त्यांना मारझोड करण्यात आली आणि हे सगळ्या देशामध्ये व्हायरल झाले हे व्हिडिओ। त्यानंतर मणिपूर जिथे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालचं शासन आहे त्याला जाग आली, केंद्र सरकारला जाग आली आणि नंतर मग काही आरोपींना अटक करण्यात आली। मुद्दा असा आहे की मणिपूरबाबतची चर्चा जेव्हा संसदेमध्ये व्हावी असं म्हणसा लोक विरोधकांनी म्हटलं की मोदीजींनी निवेदन करावं त्याच्यावर, तेव्हा सरकारतर्फे सांगण्यात आलं की यावरती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा निवेदन करतील, कारण हा त्यांच्या कक्षेतला मुद्दा आहे। बरोबर आहे, सगळ्यांना मान्य येतो त्यांच्या कक्षेतला आहे, पण मोदीजींनी सभागृहामध्ये प्रवेश करण्यापूर्वी, पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी सभागृहाबाहेर निवेदन केलं होतं। तुम्ही सभागृहाच्या बाहेर संसदेच्या प्रांगणात मणिपूरबाबत चिंता व्यक्त करता, दुःख व्यक्त करता आणि त्या संबंधित गुंडांना शासन होईल, बक्षा नाही जाएगा वगैरे भाषा करता, विरोधी पक्षांची अपेक्षा, 26 पक्ष आहेत, त्या पक्षांची अपेक्षा एवढीच होती की मोदीजी बाहेर जे बोललात ते तुम्ही सभागृहात बोला। संसदीय संकेत आणि परंपरा अशी आहे की अत्यंत महत्त्वाच्या विषयांवरती निवेदन संसद चालू असताना संसदेमध्ये ते निवेदन केलं पाहिजे। आता पावसाळी अधिवेशनाची सुरुवात होणार होती हे खरं आहे, पण तुम्ही बाहेर बोलता मग संसदेमध्ये निवेदन का करत नाही? मग तुम्ही घाबरता का? त्यासंबंधी कोणी उपप्रश्न विचारेल, नवे मुद्दे काढून सरकारला अडचणीत आणेल म्हणून तुम्ही घाबरता का असा प्रश्न आहे। आणि जर पंतप्रधानांनी दिलासा दिला देशवासियांना की मणिपूरसारखी घटना पुन्हा घडू दिली जाणार नाही तर देशवासी अस्वस्थ होतील, याला विरोध कशासाठी आहे मला कळत नाही। आणि दुसरा मुद्दा असा होता की 167 या नियमाद्वारे चर्चा करण्यासाठी तयारी होती, पियुष गोयल म्हणाले जे केंद्रीय मंत्री आहेत, पण 167 या नियमाद्वारे होणारी चर्चा ही अल्पकालीन असते, अल्पवेळाची असते, म्हणजे खूप कमी वेळ बोलतायत। 267 हा जो हे जे हा नियम आहे त्याच्यावर सविस्तर चर्चा करताय। मग मणिपूरची चर्चा होईल, मणिपूरच्या महिलांवरचा अत्याचार, देशातल्या महिला सुरक्षित आहेत का, हे सगळे मुद्दे सविस्तर चर्चा त्याच्यामध्ये होऊ शकते, मग त्याला तुम्ही विरोध का करता? माझं म्हणणं असं आहे की जेव्हा विरोधी पक्ष एखादी मागणी करतात तेव्हा ती मागणी अजिबात मान्य करणार नाही, अशा प्रकारचा हट्टीपणा मोदींमध्ये आहे, नेहमीच मोदीजींनी हा हट्टीपणा केलेला। आता संसदेच्या प्रांगणामध्ये निवेदन करताना सुद्धा ते काय म्हणाले की हा राजकारणाच्या बाहेर जाऊन हा चर्चा याची चर्चा केली पाहिजे। सगळ्या मुख्यमंत्र्यांना माझं सांगणं आहे की महिलांना सुरक्षा द्या तुम्ही, पहिल्यांदा ते प्राधान्य आहे असं माना, मग राजस्थान असो छत्तीसगड असो या राज्यांचाच त्यांनी उल्लेख केला, कारण या दोन राज्यामध्ये विरोधी पक्षांची म्हणजे काँग्रेसची सरकार आहेत, म्हणजे तिथे महिलांवरती अत्याचार होत नाहीत का? सगळीकडेच होत आहे, तिथेही झालेले, पण फक्त या राज्यांचा, दोन राज्यांचा त्यांनी उल्लेख केला। आता हे राजकारण नाही का? तुम्ही एखाद्या तरी भाजप शासित राज्याचा का नाही उल्लेख केला? पण तुम्ही राजकारण करता आणि मी राजकारणाच्या कक्षेबाहेर जाऊन बोलतो, मी सगळ्यांच्या वर आहे असं तुम्ही मानता, पण तसं नाही आहे। तुम्ही केवळ आणि केवळ 24 तास राजकारण करता आणि महिलांच्या सुरक्षेचा, महिलांच्या आत्मसन्मानाचा जो प्रश्न आहे तोसुद्धा तुम्ही अशा प्रकारे हाताळता, हे दुर्दैव आहे देशाचं मोदी साहेब। पंतप्रधानांकडून ही अपेक्षा नाही। मी अनेक उदाहरणं तुम्हाला देतो, अशी मी तुम्हाला ताजं उदाहरण देतो, जसं मणिपूरचं तुम्हाला सांगितलं,
तसं तुम्हाला ताजं उदाहरण देतो की नवीन संसदेचं जे उद्घाटन झालं त्याला राष्ट्रपती आदिवासी समाजातले राष्ट्रपती आम्ही निवडल्या असं अभिमानाने सांगणारे नरेंद्र मोदी नवीन संसदेचं उद्घाटन त्या तो इतका महत्त्वाचा सोहळा त्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रण सुद्धा देत नाही उपराष्ट्रपतींना बोलवत नाही तुम्ही सगळ्या विरोधी पक्षांनी सांगितलं की बोलवा त्यांना पण त्यांना बोलवलं नाही तुम्ही म्हणता ना मग आम्ही बोलवणार नाही आणि मग विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला म्हणून मग कोणालाही अनेक सेलिब्रिटीजना बोलवण्यात आले जात पण द्रौपदी मुर्मूंना बोलवणार नाही याच्यावरती ठाम ज्या द्रौपदी मुर्मू या देशाच्या म्हणजे राष्ट्रपती आहेत आदिवासी समाजातल्या पहिल्याच राष्ट्रपती झाल्या चांगली गोष्ट आहे मग त्यांना तुम्ही सन्मान का दिला नाही पण विरोधी पक्ष मागणी करतात ना मग नाही हे मोदी जसे हठयोगी असतात ना तसे हे हट्टी योगी आहेत हट्टयोगी आहेत हटणार नाही मी अजिबात ऐकणार नाही तुमचं तुम्हाला सांगतो की गुजरात गुजरातमध्ये गोधराकांड झाल्यानंतर गुजरात दंगल झाली त्यावेळी मोदीजी काय म्हणाले की ॲक्शन झाली ती रिॲक्शन होणारच गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून ॲक्शन रिॲक्शनची गोष्ट न करता कायदा शांतता आणि सुव्यवस्था राखणं हे त्यांचं काम होतं ते त्यांनी पाळलं नाही म्हणून वाजपेयींनी गुजरातमध्ये जाऊन सांगितलं की राजधर्म पाळा धर्माधर्मामध्ये कुठलाही भेद करायचा नाही जातीधर्मामध्ये भेद करायचा नाही सगळ्यांना समान वागणूक द्यायची सगळ्यांना सुरक्षा द्यायची हे त्यांनी वाजपेयींनी राजधर्म पाळण्याचा पाळला असं जाहीरपणे सांगितलं तेव्हासुद्धा मोदी त्या ठिकाणी त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी तेव्हासुद्धा वाजपेयींना माझं कसं खरं आहे हे ते सांगत होते हे मी डोळ्यांनी बघितलेलं आहे माझंच खरं आहे मग गुजरातमध्ये काय झालं अनेक प्रकरणामध्ये न्यायालयाला चपराक मारावी लागली एका प्रकरणात तर काही प्रकरणं तर मुंबई गुजरातमध्ये च्या बाहेर त्यांना ते खटले चालवायला लागले हे त्या सरकारच्यावरती दाखवण्यात आलेल्या अविश्वासच होता न्यायव्यवस्थेचा म्हणजेच मोदीजींचं त्यामध्ये साफ अपयश हे स्पष्ट झालं हा भाग झाला पण मोदीजींनी वाजपेयींना सुद्धा सांगितलं की माझंच कसं खरं आहे माझंच कसं बरोबर आहे अजून एक उदाहरण सांगतो संसदेचं तुम्हाला उदाहरण सांगितलं आता ब्रिजभूषण हा ब्रिजभूषण बघा अनेकांना जामीन मिळत नाही छगन भुजबळांनाही मिळालं जामीन 2.5 वर्ष तुरुंगात होते अनिल देशमुख 11 महिने तुरुंगात होते 11 किंवा काय जास्त महिने असतील कमी जास्त असतील नवाब मलिक कित्येक महिने तुरुंगात आहेत पण ब्रिजभूषण त्याला मात्र लगेच जामीन मिळाला त्या ब्रिजभूषणबाबत ज्यांनी महिला कुस्तीगीरांवरती अत्याचार केले असा आरोप होता प्रचंड आंदोलन झालं सगळ्या देशात आणि विदेशात चर्चा झाली पण मोदीजींनी अवाक्षर देखील त्याच्याबद्दल काढला नाही बोलला तुम्ही आंदोलन करता का विरोधी पक्षांचा तुम्हाला पाठिंबा आहे का मग मी त्याच्याबद्दल काहीच बोलणार नाही काहीही बोलले नाहीत मोदी बोलल्यासारखं काय होतं या ब्रिजभूषण जो भाजपचा खासदार आहे अनेक मतदारसंघांवर ज्याचा प्रभाव आहे तो अत्यंत गुंड आहे आणि स्पष्ट शब्दात सांगायचं तर नालायक माणूस आहे त्याला सर्व प्रकारचं संरक्षण शेवटपर्यंत भाजपने दिलं आणि मग नाईलाजाने मग त्याच्यावरती कारवाई करायला लागली पण मोदीजी त्याच्याबद्दल बोलले नाहीत आणि ते म्हटलेत बेटी बचाओ बेटी पढाओ पण या बेटी आहेत भारतातल्या या सुरक्षित आहेत का मग उन्नावला काय झालं हाथरसला काय झालं कथुआला काय झालं या सर्व ठिकाणी महिलांवरती अत्याचार करण्यात आले मारण्यात आलं काही ठिकाणी आणि त्यावेळी त्या ज्या ज्या जे नेते भाजपचे त्यात गुंतले होते त्यांना शेवटपर्यंत संरक्षण देण्याचा प्रयत्न आला हा भाग आहे कृषी कायदे नवीन 3 कायदे आणण्यात आलं प्रचंड आंदोलन शेतकऱ्यांनी केलं त्या आंदोलनावरती मग त्या आंदोलनाबाबत आंदोलनातल्या शेतकऱ्यांवरती आरोप करण्यात आले त्यांना खलिस्तानी ठरवण्यात आलं त्यांना दहशतवादी ठरवण्यात आलं पण शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं नाही शेतकऱ्यांच्या पुढे सरकारला वाकावं लागलं शेवटी मोदीजींनी शेवटपर्यंत आपलीच भूमिका बरोबर असं सांगण्याचा प्रयत्न केला पण मोदीजींना मग ते कायदे शेवटी नाहीला जाणे मागे घ्यावे लागले कारण इतकं आंदोलन सगळीकडे पसरत होतं की त्याचा फटका बसत होता काही विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या होत्या म्हणून मोदीजींनी हे 3 कायदे नाईलाजाने
मागे घेतलं. पण मागे घेतात ते काय म्हणाले, मोदीजी म्हणाले की माझी काही चूक झाली नाही, हे तीन कृषी कायदे कसे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत हे सांगण्यामध्ये, हे पटवण्यामध्ये आम्ही कुठेतरी कमी पडलो असतो, म्हणजे आपली चूक तरी शेवटपर्यंत मान्य केली नाही. अजून एक उदाहरण सांगतो की राफेलचं, राफेलच्या बाबतीत सुद्धा विरोधी पक्षांचं म्हणणं असं होतं की राफेल खरेदी व्यवहारात काहीतरी चुकीचं घडलं आहे, काही गैरव्यवहार घडलेला आहे असा आम्हाला संशय आहे. पण त्याच्याबाबत निर्मला सीतारामन हे संरक्षण मंत्री होत्या, त्यांना त्यांनी उत्तर द्यायला लावलं, पण स्वतः उत्तर द्यायला ते पुढे आले नाहीत. मोदीजी हा हट्ट आहे त्यांचा, मी उत्तर देणार नाही, कारण उत्तर दिलं तर त्यावेळी मग काही अडचणीचे प्रश्न विचारले जातात, त्यांनाही उत्तर द्यावं लागतं. मग त्यापेक्षा जसं पत्रकार परिषद असेल, बघा पत्रकार परिषद जेव्हा अमेरिकेला आता मोदीजी गेले होते तेव्हा एका महिलेने पत्र त्यांना प्रश्न विचारला, भारतामधल्या मानवी हक्कांबद्दल प्रश्न विचारला, भारतातल्या लोकशाहीबद्दल प्रश्न विचारला, तेव्हा मोदीजींनी काहीतरी थातुरमातूर उत्तर दिलं. पण परदेशामध्ये असे प्रश्न विचारले जातात, भारतात तर मोदीजी पत्रकार परिषद एकदाही घेतली नाही त्यांनी, पण मनमोहन सिंगांनी वारंवार पत्रकार परिषद घेतली. हा राहुल गांधी सतत पत्रकार परिषद घेतात, सगळ्या सगळ्या आरोपांना अडचणीच्या प्रश्नांना सामोरं जातात, कारण ते निर्भय आहेत आणि मोदीजी निर्भय नाही आहेत. मोदीजींना माहिती आहे की आपण काहीतरी चुकलेलो आहोत, म्हणून ते समोर जाण्याचं धाडस त्यांच्यामध्ये नाही. पेगॅसस तुम्हाला माहिती आहे, हेरगिरीचं प्रकरण झालं होतं, अनेकांचे फोन, अनेकांचा डाटा जो आहे तो सुरक्षित नव्हता, त्याच्यावरती लक्ष ठेवण्यात येत होतं असे आरोप झाले. भारतामध्ये पेगॅसिसचा वापर होतोय अशी जेव्हा माहिती बाहेर आली तेव्हा त्याबाबत विरोधकांनी संसद डोक्यावर घेतली, पण मोदी त्याच्याबद्दल एक शब्द बोलले नाही. मोदी घाबरले, कारण सरकार ही हेरगिरी करते हे लोकांना दिसतंय, अनेक ठिकाणी अनेक बातम्या प्रसिद्ध होत आहेत, अनेक गोष्टी समोर येत आहेत, पण मोदीजी त्याबद्दल बोलले नाहीत, कारण अडचणी चालली होती आणि विरोधकांचा सामना करण्याची त्यांच्यामध्ये हिंमत नाही. अजून एक उदाहरण देतो तुम्हाला की CAA कायदा आला होता, नागरिकत्व दुरुस्ती कायदा, शाहीनबागमध्ये नाही सगळ्या देशभर आंदोलनं झाली, देशभर इतकी जबरदस्त आंदोलनं झाली की ज्याचं नाव त्याबाबत सुद्धा उत्तर द्यायला मोदीजी समोर आले. लोकांच्या मनात जे गैरसमज समजा त्यांना वाटत असेल, काही गैरसमज असतील किंवा लोकांना जे वाटत असेल ती भीती असेल ती दूर करायला पाहिजे तुम्ही, पण ती त्यांनी दूर करू शकले नाहीत ते. अजून एक उदाहरण देतो चीनचं, चीनने आपल्यामध्ये आपल्या भारताच्या सीमेपलीकडे येऊन घुसखोरी केली, हाणामाईसुद्धा झाली तुम्हाला माहिती आहे, पण चीनची घुसखोरी, गलवान खोऱ्यातली घुसखोरी, अन्य ठिकाणची घुसखोरी, त्याबाबत राहुल गांधींनी अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले, पण त्यांना या लोकांना देशद्रोही ठरवण्यात आलं, या लोकांच्या देशभक्तीबद्दल शंका घेण्यात आली. अरे ते देशभक्त आहेत राहुल गांधी आणि अन्य नेते विरोधी पक्षातले असतील किंवा समाजातले वेगवेगळे तज्ज्ञ लोक असतील, त्यांनी प्रश्न उपस्थित केले, विचारवंतांनी प्रश्न उपस्थित केले, ज्यांचा कुठल्याही पक्षाशी संबंध नाही, पण मोदीजींनी खरी परिस्थिती काय आहे ते सांगण्यासाठी ते लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये पुढे आले नाही. लोक वारंवार प्रश्न संसद सदस्य विचारत होते आणि मग सांगण्यात आलं की तडजोड झालेली आहे, आपापल्या क्षेत्रातनं आम्ही माघार घ्यायचं ठरवण्यात आलेलं आहे, चीनने माघार घ्यायचं कबूल केलेलं आहे, लष्करी पातळीवरती चर्चा झाली, मग ती चर्चा माघार घेत आहे चीन, याचा अर्थ घुसखोरी झाली हे तुम्ही कबूल केलं, पण हे सांगण्याचं धाडस 56 इंची छातीच्या मोदीजींमध्ये नाही आहे. 56 इंच छाती माझी आहे असं सांगणारे मोदी, चीननी घुसखोरी केली ना, काय केलं तुम्ही, याचं उत्तर ते देऊ शकले नाही. अजून एक उदाहरण सांगतो ते गौतम अदानींच्या संदर्भात, स्पेसिफिक राहुल गांधींनी प्रश्न विचारले होते, 5-6 प्रश्न काही फोटोग्राफ दाखवले होते की गौतम अदानी हे उद्योगपती यांना कशाप्रकारे झुकतं माप दिलं जात आहे, त्यांनी मनी लॉन्ड्रिंग कसं केलेलं आहे, काही संशयास्पद व्यवहार कसे केले आहेत हे त्यांनी सांगितलं, कारण हिंडनबर्गचा रिपोर्ट आला होता आणि त्यानंतरसुद्धा गौतम अदानींच्या बाबत मोदीजींनी उत्तर द्यायला नकार दिला. उलट त्या जे प्रश्न उपस्थित केले त्याच्याबद्दल न बोलता काँग्रेसने 70 वर्षात काय केलं किंवा काय केलं नाही
असं कहून त्यांनी संपूर्ण चर्चा दुसरीकडेच नेण्याचा प्रयत्न केला. लंब चौडं भाषण केलं आणि हे सगळे गोदी मीडियाने दाखवलं असतं. ते दाखवलं त्यांना भागत असतं, कारण त्यांच्या जाहिराती त्यांना मिळतात. विरोधी बोललं तर वक्रदृष्टी होते, त्याची किंमत मोजावी लागते. त्यांची किंमत मोजण्याची तयारी नाही आहे या गोदी मीडियाची, त्यांच्या मालकांची. आणि अनेक संपादकसुद्धा चमचेगिरी करत असतात त्यांची. हा भाग आहे. तसंच तुम्हाला सांगतो की नोटाबंदीच्या वेळी, नोटाबंदीचं एक उदाहरण सांगतो, सगळा गोदी मीडिया मोदीजींनी कसं कसं केले, जगात कसं आपलं नाव दुमदुमत आहे, भारताचं त्रिखंडात दुमदुमत आहे नाव. आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, मोदीजींनी काय काय केलं, GST कसा आणला, अमुक तमुक बऱ्याच गोष्टी सांगतात, मग सर्जिकल स्ट्राईक कसा केला, पण नोटाबंदीचा उल्लेख केला जात नाही. नोटाबंदीच्या वेळी नोटाबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा GDP 1.5 ते 2% कमी होईल असं मनमोहन सिंग माजी पंतप्रधानांनी सांगितलं होतं. हे तुम्ही चुकीचं पाऊल उचललं हे सांगितलं होतं, पण ती चूक मान्य केली नाही त्यांनी. वाटेल ते दावे केले की नोटाबंदीमुळे काळा पैसा कसा येईल, बनावट नोट्या कशा नष्ट होतील, दहशतवाद कसा कमी होईल, हे यापैकी काहीही झालं नाही. पण नोटाबंदीच्याचा विशेष मोदीजी त्याचा कधी उल्लेख करत नाही. 9 वर्षात काय काय केलं याच्यामध्ये नोटाबंदीचा उल्लेख ते करत. ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. आणि एक उदाहरण सांगतो, जसं नोटाबंदीचं चीनचं तुम्हाला सांगितलं, असं नीती आयोगाचं एक सांगतो. नियोजन आयोग, योजना आयोग ज्याला प्लॅनिंग कमिशन म्हणतो, म्हणजे नियोजनाचा आराखडा करणं, राज्य सरकारांना सल्ला देणं, त्यांचा आराखडा, वार्षिक आराखडा मंजूर करणं, आणि नियोजित विकास व्हावा देशाचा, संतुलित विकास व्हावा, समतोल विकास व्हावा, यासाठी योजना आयोगाची स्थापना पंडित जवाहरलाल नेहरूंनी केली. सुभाषचंद्र बोस यांनी योजना आयोग असावा अशी कल्पना, देशाचं नियोजन कसं असं याची कल्पना 1938 साली स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी मांडली. नेहरूंनी ती प्रत्यक्षामध्ये आणली आणि आपले महाराष्ट्रातले धनंजयराव गाडगीळ जे प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ, त्यांनी त्या योजना आयोगावरती काम केलं होतं. भालचंद्र मुणगेकरांनी काम केलं, अनेकांनी काम केले, पण केवळ काँग्रेसनी तो योजना आयोग आणला म्हणून आम्ही तो कसा बाद करतोय. आणि नीती आयोग आणला त्यांनी, आणि नीती आयोगाने कशी क्रांती होणार हे सांगण्यात आलं. नीती आयोगाने नेमका काय बदल झाला, काय सुधारणा झाली, याबद्दलसुद्धा मोदीजींनी कधीही खुलासा करण्याचं धाडस दाखवलं नाही. मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही मोदींची ही लोकशाही आहे, मी सांगणार ते तुम्ही नियमितपणे ऐकायचं, तुम्ही प्रश्न विचारायचे नाही, माझी मन की बात ऐकायची, पत्रकार परिषद मी घेणार नाही, कुठल्याही उलट्या प्रश्नांनी मी उत्तर देणार नाही. कोणी खास मुलाखत घेतली तर ती अशी मुलाखत असली पाहिजे की मी सांगेन त्याला उपप्रश्न विचारायचे नाहीत, कुठल्याही अडचणीचे प्रश्न विचारायचे नाहीत, मान डोलवत मुलाखत घेईन, मी जे उत्तरं देईन त्याला मान डोलवायची, छान 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 म्हणायचं आणि पुढचा प्रश्न विचारायचा आणि मोदीजींची तारीफ करायची. अशी जर मुलाखत असेल तर अशीच मुलाखत मी देणार, अशाच मुलाखती त्यांच्या पसंतीच्या पत्रकारांना त्यांनी दिलेल्या आहेत. मन की बात दर महिन्याला करतात आणि त्याची तुफान जाहिरात सगळ्या प्रसारमाध्यमांवरनं, सगळ्या वेबसाईट्सवरनं, सगळ्या टेलिव्हिजन चॅनेल, रेडिओ, FM रेडिओ सगळीकडनं चाललेली असते आणि ती ऐकत भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते ते ऐकतायत, कशी मान डोलवतायत, कसे टाळे वाजवतात, हे दाखवलं जातं गोदी मीडियावर. मोदीजींची लोकशाही एकतर्फी, जी विरोधकांचे जे मुद्दे असतात किंवा विरोधकांची भाषणं लोकसभा राज्यसभेतल्या ऐकायला ते उपस्थितच नसतात, त्यांच्या लोकशाहीमध्ये संसदीय समितीला महत्त्वच दिलं जात नाही, कारण अनेक विधेयकं जी असतात ती संसदीय समितीकडे पाठवलीच जात नाही, कारण तिथे त्या संसदीय समितीमध्ये संबंधित खात्याच्या समितींमध्ये अभ्यासपूर्ण चर्चा होते आणि मग सांगोपांग चर्चा होऊन त्या विधेयकाला चांगला आकार मिळू शकतो. हे मोदींना मंजूर नाही. मी जे करीन तीच पूर्व, मी जे म्हणेन ते सत्य, मी फक्त सांगणार तुम्ही ऐकणार, मी उठ म्हणले की उठ, बस म्हणलं की बस, अशी लोकशाही मोदीजींना अभिप्रेत आहे. ही लोकशाही आहे का मोदीजी? मणिपूरबद्दलसुद्धा संपूर्ण जनता खवळली असताना, रस्त्यावरती आलेली असताना, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत
भारताची लाज आज चव्हाटेवरती आहे, जगात चर्चा आहे या प्रकरणाची. तुम्ही विश्वगुरू म्हणवता आणि तुम्ही संसदेला सामोरं हो जाण्याचं, पत्रकारांना सामोरं जाण्याचं धाडस दाखवत नाही तुम्ही. ही कसली एकतर्फी लोकशाही? ही लोकशाहीची कुठली व्याख्या आहे? आणि हा हट्टीपणा का की तुम्ही एखादा प्रश्न उपस्थित केला किंवा तुम्ही एखादा आग्रह धरला तुम्ही मानणार नाही? वाजपेयींची लोकशाही अशी नव्हती. वाजपेयी आदर करत होते, विरोधी पक्षांच्या चर्चेच्या वेळी उपस्थित व्हायचे. आणि जेव्हा वाजपेयी नव्याने संसदेत आले होते तेव्हा वाजपेयींना प्रोत्साहन पंडित जवाहरलाल नेहरूंनी दिलं की तुम्ही फार छान बोलता, तुम्ही उद्या देशाचे पंतप्रधानसुद्धा होऊ शकाल, असा त्यांना आशीर्वाद शुभेच्छा दिली होती. विरोधी पक्षांच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर द्यायला नेहरू हजर असायचे, इंदिरा गांधी, राजीव गांधी सगळे. वाजपेयी ते त्यांचा आदर करत असत, नरसिंहराव वाजपेयींचा आदर करत असत, वाजपेयींचा आदर मनमोहन सिंग करत असत. हा आदर सन्मान तुम्ही ठेवत नाहीत. विरोधी पक्षांच्या सदस्यांना काहीच किंमत देत नाही, पत्रकारांना किंमत देत नाही तुम्ही, समाजातल्या विचारवंतांना, सामाजिक कार्यकर्त्यांना किंमत देत नाही, एनजीओंना किंमत देत नाही तुम्ही. ही कसली लोकशाही मोदी? हा कसला हट्ट आहे? मी जी भूमिका आहे ती मी भूमिका बदलणार नाही म्हणजे नाही म्हणजे नाही, हा कसला हट्ट आहे? हा कसला हट्टी योगी आहे? मोदीजी बदला, नाही तर लोक उद्या तुम्हाला बदलतील. एवढंच सांगतो आणि इथेच सांगतो.